15 जानेवारीपासून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा हा काल पूर्ण झाला असून या 1 महिन्याच्या कालावधीत 70 ते 80% पश्चिम नागपूर क्षेत्र पूर्ण झालं असून उर्वरित 20% क्षेत्र शिवशाही महोत्सवानंतर दुसऱ्या टप्प्यात जनतेशी संवाद साधून कव्हर करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी सचिव नरेंद्र जिचकार यांनी दिली आहे. जनआशीर्वाद यात्रेचा पहिल्या फेजचा समारोप झालेला आहे आणि 15 जानेवारीपासून ही जी जनआशीर्वाद सुरू झाली आज त्याचा समारोप इथं होत आहे आणि येणारी 19 तारखेला जी शिवजयंती आहे त्या शिवशाही महोत्सवाचा आज इथं एक भव्य रॅली आम्ही ह्या एक शिवशाही रॅली त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. ही फरसपासून ही शिवशाही रॅली सुरू होणार आणि शिवगडला समाप्त होणार. 15 तारखेपासून माझी जी शिवशाही यात्रा सुरू झाली ती अतिशय मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळाला आणि खास करून ही जनआशीर्वाद यात्रा लोकांची एक जनसंवाद यात्रा अशी झाली. लोकांशी माझा संवाद साधता आला. लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला समजून घेण्याचा एक मला संधी मिळाली आणि प्रॉब्लेम मी समजून घेताना ते त्याचं निराकरण कसं करता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. बरेचसे प्रॉब्लेम आम्ही सोडवलेसुद्धा तर माझ्यासाठी अतिशय चांगली आणि मला प्रोत्साहित करणारी अशी आमची जनआशीर्वाद यात्रा झाली. पण आज एक थोडासा लक्षात आलं की 10 ते 20% एरिया पश्चिम नागपूरचा हा राहिला आहे. तर एक शिवशाही महोत्सव 19 तारखेला याचा समारोप होईल. त्यानंतर एक आठवडा ब्रेक घेऊन आम्ही सेकंड फेज जो आहे तो जनआशीर्वाद यात्रेचा सुरू करून उरलेला जो उर्वरित पश्चिम नागपुराचा जो भाग आहे तो आम्ही घरोघरी जाऊन आमचा जनआशीर्वाद करणार.